मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। नवरात्री रेसिपीच्या तिसऱ्या एपिसोड मध्ये आज आपण उपवासाचा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। बऱ्याचदा नवरात्री मध्ये वाढदिवस असल्यामुळे केक खाण्याची हौस ही राहूनच जाते, तर अशा वेळेस घरच्या घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये उपवासाचा केक कसा बनवायचा ती रेसिपी आज बघणार आहोत। तर या केकमध्ये मी साखरेचा आणि गुळाचा अजिबात वापर केलेला नाहीये, खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि विदाउट ओव्हन बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर या केकसाठी तुम्ही 6 इंचचा केक टिन सुद्धा वापरू शकतात किंवा 7 इंचचा सुद्धा वापरू शकतात, किंवा तुम्ही या ठिकाणी केक टिन ऐवजी कुकरच्या भांड्याचा वापर सुद्धा करू शकतात। तर या केक टिनला आपण तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये मी एक बटर पेपर टाकून घेतलेला आहे, जो पुन्हा एकदा आपण तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेणार आहोत। तुम्ही या ठिकाणी बटर पेपरचा वापर नाही केला तरी सुद्धा चालणार आहे। तेलाने व्यवस्थित ग्रीस करून झाल्यानंतर यामध्ये मी राजगिराचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एकदा व्यवस्थित डस्ट करून घेणार आहे केक टिनला। तर मी केक टिन व्यवस्थित डस्ट करून घेतलेलं आहे आणि आता आपण केकचं बॅटर बनवून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण 1/2 कप इतकं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही साजूक तुपाचा वापर करा, त्याच्यामध्ये हा केक खूप छान बनतो। यामध्ये आपण 1/2 कप कंडेन्स मिल्क टाकणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही गुळाचा वापर सुद्धा करू शकतात। यामध्ये आता आपण 1/2 कप आणि 1 मोठा चमचा इतकी दही टाकून घेतलेली आहे। या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपले वेट इन्ग्रेडियंट्स हे तयार झालेले आहेत। आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्सकडे वळूयात। तर 1 कप इतकं मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण 1 छोटा चमचा इतकं बेकिंग सोडा टाकलेला आहे। तसेच यामध्ये खूप छान फ्लेवर येण्यासाठी 1/2 छोटा चमचा वेलची पूड टाकलेली आहे आणि तसंच यामध्ये मी जायफळची पूडसुद्धा टाकलेली आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आपण यामध्ये 1/2 कप इतकं वरीचं पीठ टाकलेलं आहे, तर भगरला मिक्सरमध्ये ग्राइंड करून वापरली तरीसुद्धा चालेल। तर या ठिकाणी वापरलेलं सगळं साहित्य एकदा चाळून घेतलेलं आहे आणि मेजरिंग कप्स आणि स्पून्सच्या सहाय्याने मी व्यवस्थित मेजर करून घेतलेलं आहे। तर सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स हे व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत। तर या ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये आपण जे वेट इन्ग्रेडियंट्सचं मिश्रण बनवलेलं होतं ते यामध्ये आपण ओतून घेणार आहोत आणि सगळं एकदा विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर या मिश्रणामध्ये आपण 1/2 कप दूध घालणार आहोत आणि हो सगळं दूध एकसाथ टाकायचं नाही आहे, थोडं थोडं करून इथे दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला आमच्या रेसिपीज या आवडत असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनवरती देखील क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपींची अपडेट ही सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर या पद्धतीचा केक तुम्ही याच्या आधी कधी बघितलेला नसेल तर तुम्हाला आमची ही युनिक कॉन्सेप्ट कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। बॅटर हे तयार झालेलं आहे, जे आता आपण केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। तर 10 मिनटं प्रीहीट केलेल्या कढईमध्ये या केकला किमान 35 मिनटं लागतात। लो टू मिडियम फ्लेमवरती 35 मिनटामध्ये आरामात हा केक तयार होतो। तर 35 मिनटानंतर तुम्ही बघू शकतात आपला केक हा व्यवस्थित बेक झालेला आहे। एका टूथपिकच्या सहाय्याने किंवा नाईफच्या सहाय्याने तुम्ही चेक करू शकतात, बॅटर लागलं तर त्याला तुम्ही अजून 5 मिनटं ठेवू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात नाईफ ही क्लीन आलेली आहे, याचा अर्थ केक हा व्यवस्थित बेक झालेला आहे। तो आता आपण 1 तासासाठी किमान थंड करून घेणार आहोत। तर आपला केकसुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे आणि आता आपण केक टिनमधनं केक हा डिमोल्ड करून घेणार आहोत। तर या केकची खासियत अशी आहे की कंडेन्स मिल्कमुळे या केकची टेस्ट ही खूप नेक्स्ट लेवलला जाते। त्यातल्या त्यात हा केक खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतो, मैद्याच्या केकपेक्षासुद्धा खूप छान टेस्ट येते याला। तर त्यामुळे उपवास असेल आणि कोणाचा वाढदिवस असेल तर नक्कीच हा केक तुम्ही बनवून बघितला पाहिजे।
कॅन्टीन मधून डिमोल्ड करून घेणार आहोत। तर तुम्ही बघूच शकतात की हा केक किती परफेक्ट बेक झालेला आहे, कुठूनही ओव्हर बेक असा झालेला नाही आहे आणि सगळ्या बाजूंनी परफेक्टली बेक झालेला आहे। त्याचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे, खूप स्पॉन्जी असा तयार झालेला आहे। तर हा केक तुम्ही असाच खाऊ शकतात, पण मी याचे दोन लेअर करून घेणार आहे। तर या केकमध्ये एक ट्विस्ट आहे, यामध्ये आपण आता ॲपल जॅमचा वापर करणार आहोत। तर याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही याची रेसिपी ही बघू शकतात। तर हा केक हा व्यवस्थित मॉइस्ट राहावा म्हणून यावरती मी शुगर सिरप टाकून घेतलेला आहे। किमान 2 ते 3 दिवसांसाठी हा फ्रीजमध्ये हा केक एकदम व्यवस्थित राहतो। तर या केकवरती आता आपण ॲपल जॅम टाकून घेणार आहोत। तर पहिल्या लेअरवरती ॲपल जॅम हा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपण दुसरा लेअरसुद्धा बनवून घेणार आहोत। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी तुम्ही नक्की शेअर करा। तर हा केक तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकतात। 180 डिग्री सेल्सिअसवरती किमान 30 मिनिटांमध्ये हा केक आरामात तयार होतो। त्यातल्या त्यात तुम्ही हा केक कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतात। तर कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि गॅसकेट काढून घ्यायचं आहे आणि 35 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवरती हा केक तुम्ही बेक करू शकतात। तर अशा पद्धतीने आपण दुसरी लेअरसुद्धा लावून घेतलेली आहे, त्यावरतीसुद्धा शुगर सिरप टाकून घेणार आहोत आणि सेम प्रोसेस रिपीट करून यावरतीसुद्धा आपण ॲपल जॅमची बारीक लेअर लावून घेणार आहोत। तर हा केक तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजवू शकतात। यावरती मी आता डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपला उपवासाचा केक हा तयार झालेला आहे। तर उपवासाच्या दिवसामध्ये तुमच्या घरी जर कोणाचा वाढदिवस असेल तर नक्कीच हा केक तुम्ही घरी ट्राय करा, खूप छान बनतो आणि तुम्हाला नक्की आवडेल। आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनवरती देखील क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।